सांगली लोकसभेसाठी 1500 उमेदवार सांगलीत अर्ज भरणार. निवडणूक बॅलेट पेपरवरच घेण्यास भाग पाडणार महादेव साळुंखे. लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे. पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली. लोकसभेसह विधानसभा आणि अन्य सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे. यावेळी बोलताना महादेव साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील 700 गावातून प्रत्येकी 2 उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय सांगली मिरज शहरे आणि अन्य नगरपालिका क्षेत्रातूनही मोठ्या संख्येनं उमेदवार अर्ज भरतील. जिल्हाभरातून सुमारे 1500 अर्ज भरले जाणार आहेत. ईव्हीएमची क्षमता 385 उमेदवारांची आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवरच घेणे आयोगाला भाग पडेल. या कामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बोला. सध्या देशामध्ये फसवणुकीचं आणि विश्वासघाताचं राजकारण चाललेलं आहे. यामुळे देशामधल्या जे राजकीय पुढारी आहेत RSS भाजपचे ह्यांच्यावर कोणताही जनतेचा विश्वास अजिबात राहिलेला नाही. कारण असं आहे, सगळे दुष्ट सर्व दुष्ट एकत्र येऊन देशाला लुटून लोकांच्या खिशावर दरोडा घालून देश विकून गुंड मवाली लुटारू भ्रष्टाचारी आणि बेईमानी माणसं एकत्र येऊन जो पक्ष स्थापन केलेला आहे तो म्हणजे भाजप. अशा पक्षानं देशातल्या जनतेची वाट लावलेली आहे. त्यामुळे जनता आर्थिक दृष्टीने पूर्ण नागवली जाते आहे. जनतेला जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. उद्योग नाही, व्यवसाय नाही. ही परिस्थिती अशीच जर राहिली तर हे देशाचं भवितव्य काही चांगलं दिसत नाही. यामुळे मराठा समाजाला आरक्षण त्याने द्यावं म्हणून मागणी केली, तेही ते नाकारत आहेत. तकला दो आरक्षण द्यायचं आणि त्यालाच कोर्टात विरोध करण्यासाठी यांनीच माणसं उभा करायची. यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात 6 कोटी आहे तो संतप्त आहे. आज मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावातून 2-2 उमेदवारी अर्ज भरणार आहे. आणि याचं कारण एवढंच की जे मतदान होत आहे ते मतपत्रिकेद्वारे मतदान झालं पाहिजे. ही आमची मूळ मागणी आहे. समजा जर ती नाही झाली तर परत भाजप मागच्या दारानं परत येणार आहे. आणि जर मतपत्रिकेद्वारे झाली निवडणूक तर भाजप औषधालाही राहणार नाही. भारतात फक्त 125-30 सीटा लोकसभेत त्यांची येतील, यापेक्षा जास्त येणार नाही. कारण ह्यांचे खासदारांची कामं बघा, जनतेला लुबाडणं, स्त्रियावर अत्याचार करणे, भ्रष्टाचार करणे, जाती धर्माच्या भिंती वाढवणे, गरीब श्रीमंतातली प्रचंड दरी वाढवणे, हे एवढी कामं केल्यामुळे या सरकारला कोणत्याही प्रकारचं आस्था किंवा प्रेम जनतेविषयी नाही. त्यामुळे मराठा समाजाने निर्णय घेतलाय. मराठा समाजाचा भवितव्याचा प्रश्न आहे, तो निर्णय घेतलाय. प्रत्येक गावागावातून 2-2 उमेदवारी अर्ज भरणार. 350-450 पुढे अर्ज भरले गेले तर मात्र निवडणूक मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं लागेल. त्यामुळे यापुढे आक्रमक होऊन प्रत्येक गावागावात, राज्यातल्या प्रत्येक गावागावात आमची माणसं आहेत. सर्वत्र आम्ही कळवलेलं आहे, जिकडे जाय तिकडं. आणि सांगलीचं बोलायचं म्हणजे 702 गावं आहेत, 2-4 नगरपालिका झालेल्या आहेत या 2-4 वर्षात, 7-8 वर्षात. त्यामुळे 700 जरी गावं धरली तर 1400 उमेदवारी अर्ज ह्या लोकसभेला भरले पाहिजेत. हेच आम्ही मराठा समाजाला सांगितलेलं आहे आणि मराठा स्वराज्य संघातर्फे आज पत्रकार परिषद घेऊनही सांगितलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आता पसरणार आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 400 पुढे अर्ज भरले जातील. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.